पनवेलीतील आयटीआयमध्ये बीपीसीएल कंपनीच्या माध्यमातून कार्यशाळा क्रमांक 3 चे नूतनीकरण करण्यात आले असून याच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, राजू सोनी, अजय बहिरा, नगरसेविका रुशाली वाघमारे, मुग्धा लोंडे, चीफ जनरल मॅनेजर आर पी सिंग, जनरल मॅनेजर एम एन नागोराजा, चीफ मॅनेजर नरेंद्र पाटील, रवींद्र येलपाली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मधल्या कालावधीमध्ये शासकीय जे या संस्था आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय, तर या संस्था खूप ठिकाणी झाल्या, पण त्या प्रमाणामध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्यासाठी सुधारण्यासाठी तितका निधी हा शासनाकडे राहिलेला नाही. आणि म्हणून सी एस आरच्या माध्यमातून जी संकल्पना सुरू झाली आहे अशा काही संस्था पुढे येऊ शकतात. आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात स्किल डेव्हलपमेंटला प्रमोट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या स्किल डेव्हलपमेंटचा फायदा असा की त्या भागातले स्थानिक तरुण त्या भागामध्ये येणाऱ्या जो रोजगार आहे तो रोजगार मिळवू शकतात. आणि म्हणून या अनुषंगानं बी पी सी एलला उद्याच्या काळामध्ये जे काही इथे रोजगार देता येणार आहे त्या रोजगारामध्ये इथल्या स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे. तिथले जे प्रकल्पग्रस्त मूळचे आहेत, कारण आपण पाहिलं की एच ओ सी कंपनीला ज्यांची जमीन गेली, त्या परिसरामध्ये एम आय डी सीला ज्यांची जागा गेली, त्या लोकांना त्याचा मोबदला अतिशय तुटपुंजा मिळाला. नोकऱ्या मिळतील असं वाटलं, कदाचित त्यावेळेला ते शिक्षण त्यांच्याकडं नव्हतं आणि त्यामुळे नोकऱ्यांमध्ये त्यांना स्थान नाही मिळालं. मग अशा वेळेला आता पुन्हा नव्यानं संधी परमेश्वरानं दिलेली आहे बी पी सी एलला की आपण याच्यातला काही प्रमाणामध्ये जो त्यावेळेला झालेला अन्याय असू शकतो तिथल्या परिस्थितीच्या अभावी, मला नाही म्हणायचं की कंपनीनं तो केला, पण परिस्थितीमुळं त्यावेळेला शिक्षण नव्हतं. उस वक्त वहाँ पे लोग रहते थे उनके पास वहाँ पे आए हुए जॉब्स का ट्रेनिंग नहीं था, तो उस वक्त वो ट्रेनिंग नहीं ले पाए. पर इसका मतलब ये नहीं है कि अभी भी फिर एक बार हम वही इतिहास दोहराए. मुझे बहुत ही खुशी है आपकी कंपनी उसकी नींव तक अभी नहीं रखी गई, पर उसके पहले सीएसआर के माध्यम से आपने इस आईटीआई को अपना हाथ बढ़ाकर इसके पुनर्निर्माण में आपने शुरुआत की है. मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ, आपको धन्यवाद, क्योंकि इस क्षेत्र का विधायक होने के नाते मैं आपको धन्यवाद भी देना चाहता हूँ. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.